नमस्कार सगळ्यांका, स्वर्णिम कोकण ह्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत असा। तर आपण आज एक नवीन रेसिपी करूया। तुम्ही मार्केटमध्ये आईस फ्रूट बरेच लोक खात असतालास, त्याच्यामध्ये भरपूर सारे रंग मिश्रित असतात, फ्लेवर असतात, तर हे सगळे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात। तर आपण घरच्या घरी नॅचरल आईस फ्रूट तयार करूया आज। तर मी तुमका दाखवते त्यासाठी कसा करू हवा आता नॅचरल आईस फ्रूट। खूपच सुंदर मस्त लागता। हाँ, मी नेहमी माझ्या घरी करते, ज्यावेळी ज्यावेळी फ्रूटचं सीजन असतं त्यावेळी मी नेहमी ही रेसिपी माझ्या घरी करीत असते आणि आमच्या मुलांका पण घरच्या सगळ्यांका आवडता। तर या ठिकाणी मी काय घेतलंय सांगते, मी कैंगणाचं घर घेतलेलो असा काढून आतमध्ये, पण हो घर घेताना मी पूर्णपणे बिया काढून घेतलेले असत। हे बघा, हे पण बिया असत, हे पण मी बिया काढून टाकतलंय। तर बी जरा पण घ्यायची नाही, पूर्णपणे बिया काढून घ्यायच्या। आणि मी या ठिकाणी तरबूज घेतलंय। तर तुमच्याकडे आता अजून कुठली जर फ्रूट्स असतील वेगळी तर ती पण घेऊ शकताय। तुम्ही आंबा घेऊ शकताय किंवा इतर चिकू घेऊ शकताय, कुठली फ्रूट्स तुम्ही घेऊ शकताय। तर मी या ठिकाणी ही दोनच फ्रूट्स घेतली, टरबूज आणि कैंगण, आणि ही साखर असा ही गोड होण्यासाठी। तर आता मी रेसिपीक सुरुवात करतो आहे। आता रेसिपी ही कशी आहे तुमका मी सांगते। पहिल्यांदा ह्या टरबूज आणि ह्या आपणाक मिक्सरला वाटून घ्यायचं असा, बिलकुल पण पाणी ॲड न करता मी दाखवते तुमका। आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकूची असा। तुमका जर गोड जास्त हवा असत तर तुम्ही त्याप्रमाणे जास्त पण साखर टाकू शकताय। तर बघा, मी ह्यो टरबूजचं ज्यूस करून घेतलेलो असा। तर टरबूजचं ज्यूस थोडंसं गाढो झालेलो म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ओतलंय। पाणी ॲड करून ह्यो ज्यूस मी करून घेतलाय। आता ह्यो ज्यूस आपणाक तुमका अशा प्रकारचे कप घेऊचे असत, प्लॅस्टिकचे कप घ्या किंवा स्टीलचे कप घ्या किंवा स्टीलची छोटी ग्लास घ्या, अशी ग्लास घेतली तरी पण चालेल। पण काचेचे कप बिलकुल पण घेऊ नका, थर्माकॉलचे कप चालतील। काचेचे कप का नका घेऊ सांगतो, कारण हे फ्रीज केल्यानंतर हे काचेचे कप खाली फ्रीजरमध्ये डिपरमध्ये चिटकून बसतात आणि मग ओढतेवेळी त्याचे कप तुटून येतात, कपाची जी कडी असा ती तुटून येतात। त्यामुळे काचेचे कप बिलकुल वापरू नको, प्लॅस्टिक कप किंवा स्टील कप किंवा स्टीलची ग्लासच वापरा फक्त। आता ह्यो रस आपणा ह्याच्यामध्ये एकतर कपड्याने गाळून घ्या किंवा जर तुमका गाळणीने होत असत तर गाळणीने गाळून घ्या। तर आपण हो गाळणीमध्ये गाळून घेऊया। ह्यो रस मी पूर्णपणे गाळून घेतलेलो असा, एकतर गाळणीने घ्या किंवा तुम्ही एका सुती कपड्यामध्ये गाळून घेतलात तरी पण चालात, कारण त्याचे जे बिया असतात ते बिया आतमध्ये येता कामाने, काहीच असे गोल वगैरे खडे वगैरे असता कामाने। आणि ह्यो रस आपणा ह्या कपामध्ये टाकून घेऊचं असा, थोडीशी जागावरती सोडा आणि फक्त एक चमचा या साईडने असं टाकून हे साईडला ठेवून द्या। आता याचप्रमाणे आपण पुढची कैंगणाची प्रोसेस करून घेऊया। कैंगणाचं ज्यूस करतेवेळी बिलकुल पण पाणी टाकू नको, कारण त्याच्यामध्ये 90 ते 95% पाणीच असतं कैंगणामध्ये, त्यामुळे बिलकुल पण मिक्सरमध्ये पाणी टाकू नका। सेम अशाच प्रकारे मी आता कैंगणाचं रस गाळून घेतलेलो असा। बिलकुल लक्षात ठेवा, कैंगणाचे जे बिया असतात हे बिलकुल पण काढून टाका, बिया टाकू नका नाहीतर रस कडवट लागता। आणि पाणी बिलकुल ॲड करू नका, फक्त ह्या टरबूजचं ज्यूस थोडंसं जाडसर होतो म्हणून मी फक्त पाणी ॲड केलं आहे आतमध्ये। आता याप्रमाणे हो पण कप भरून घ्या आणि तुमच्याकडे जर एक्स्ट्रा कप असतील तर बाकीचं ज्यूस त्या कपमध्ये टाका याप्रमाणे, आणि एक स्पून आतमध्ये ठेवून द्या। तर आपले हे दोन्ही पण कप रेडी असत। तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर जर जास्त असते तर तुम्ही हे जास्त कप करू शकताय फॅमिली मेंबरप्रमाणे। तर मी हे फक्त डेमो दाखवण्यासाठी हे दोनच कप केलेले असत। आता हे दोन्ही पण कप आपणा फ्रीजमध्ये खालच्या पार्टमध्ये ठेवचे नाही असत, हे आपल्या फ्रीजमध्ये फक्त डीपरमध्ये टाकूचे असत, ज्या ठिकाणी आपलं बर्फ बनतं त्या ठिकाणी हे दोन्ही कप आतमध्ये उभेच्या उभे ठेवा। आणि फ्रीजचं स्पीड थोडंसं जास्त करून ठेवा, जेणेकरून रात्रभर हे फ्रिजिंग होऊन सकाळी हे तुमका आईस फ्रूट खाऊक मिळतला। मी दाखवतो आहे त्याप्रमाणे। दोन्ही पण कप फ्रीजच्या ज्या ठिकाणी बर्फ बनतात त्या डिपरमध्ये ठेवून द्या आणि हे व्यवस्थित हळूच झाकण लावून फ्रीजचा स्पीड वाढवून ठेवा फक्त। आता हे रात्रभर फ्रीजमध्येच ठेवा, सकाळी उठून आपण बघूया। आता सकाळी काय होतला ह्या मी तुमका सकाळी उठल्यावरती दाखवेन याचा।
आपण आता नंतर थोड्याच वेळानंतर भेटू। तर आपण ही आईसफ्रूट जी कळिंगण आणि तरबूजची बनवली होती ती आपण फ्रीजिंग केली एक रात्रभर। तर आपण आता बघूया ही कशा प्रकारे आपण खाऊ शकतो। तर ही फ्रीजिंग फ्रीजमधून काढल्यानंतर ही अगदी थोडा वेळ 1-30 सेकंद अशी एका भांड्यामध्ये पाणी येऊन टाकून ठेवायची। हे दोन्ही कप आपण एकामागोमाग एक अशी पाण्यामध्ये टाकून ठेवूया। मी दाखवते तुमका, बघा ही अशा प्रकारे हे तुमका आईस गोळे खाऊक मिळतले। खूप सुंदर लागतात, अगदी हे नैसर्गिकरित्या असत, पण हे काढते वेळी कप पाठीमागून थोडासा हळूहळू ठोकून घ्यायचा, हाताने असं ठोकून घ्यायचे टक कप आणि नंतरच काढायचे, नाही तर तुम्ही ओढला तर चमचो येतो ओढून। आता हे अशा हे तुम्ही खाऊ शकताय मस्त। मुलं पण खूप छान एन्जॉय करतात हे सगळे बघून, काहीतरी एक नवीन वेगळं असं म्हणून। तर हे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, नॅशनली स्प्रूट आईसफ्रूट मुलांना खाऊ द्या। सध्या गरमीचे सीझन खूप असत, बाहेरचे जे आईसफ्रूट असतात त्याच्यामध्ये एक रंग कलर सगळा मिक्स असता, मी आधीच सांगितलं आहे त्याप्रमाणे। तर हे नक्की रेसिपी घरी ट्राय करा तुम्ही, अगदी नैसर्गिक फ्रुटाचं आईसफ्रूट। तर ही रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबा। आता परत आपण लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।